नमस्कार. आज आपण नवदुर्गांच्या नवरात्र महोत्सवाच्या या निमित्तानं समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या नवदुर्गांचा येत्या 9 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाचा प्रवास आपल्या बोलबिंदास या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. जीवनाच्या सुखदुःखाच्या वळणावरती आपल्या आयुष्याचा हा सगळा प्रवास करत असताना या शहरामध्ये, या राज्यामध्ये, या देशामध्ये, नव्हे तर जगामध्ये आपल्या दीपस्तंभासारखं काम करणाऱ्या या नवदुर्गा आहेत. आजही आधुनिक काळ म्हटलं तरी जगाच्या नकाशावरती आपण महिलांना प्राधान्य देण्याचं काम करतो, परंतु आजही पण अशा काही महिला आहेत की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कार्याने एक मोठं विश्व निर्माण केलेलं आहे, परंतु जगाच्या नकाशावरती त्या तिथपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. आप एक छोटीशी का होईना, परंतु आपण ही सुरुवात आज आपल्या या बोलबिंदाच्या माध्यमातून करतो आहे. आज आपल्या बरोबर आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या लहानपणापासून संघर्षाचा प्रवास केला, आणि हा सगळा संघर्षाचा प्रवास करत असताना ज्यावेळेस यशाच्या शिखरावरती आपण पोहोचतो तो आनंद फार काहीतरी वेगळा असतो. आज आपल्या सर्वांच्या बरोबर सौ श्रद्धा दिनेश जहागीरदार या रिअल इस्टेटमध्ये अतिशय मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे. संघर्ष काय असतो, यश काय असतं आहे, कौटुंबिक व्यवस्था काय असते, आपल्या पतीला खंबीरतेने साथ देणं हे काय असतं आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये आपली भूमिका पार पाडणाऱ्या आणि कोकणपासून तर पुण्यनगरीच्या या पिंपरी चिंचवड शहरापर्यंतचा हा सगळा प्रवास आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांच्या मुखातून निघणाऱ्या ओघवत्या वाणींनी जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. आपलं बोलबिंदास या आमच्या चॅनलमध्ये प्रथमतः मनापासून स्वागत करतो. आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं तुम्हाला नवरात्र महोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा आहेत. आम्हाला ऐकायला आवडेल, आपला प्रवास ऐकायला आवडेल की आपण हा सगळा प्रवास करत असताना, कोकणपासून तर पिंपरी चिंचवड शहरापर्यंतचा हा सगळा प्रवास करत असताना, आपण ज्या गावातून आलात, कोकणामधून आलात, त्या गावाची पार्श्वभूमी, आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि आपला या पिंपरी चिंचवड शहरापर्यंतचा प्रवास कसा झाला, इथंपर्यंत आपण कसा आलात ते थोडंसं आम्हाला या माध्यमातून सांगावं. सर, माझा जन्म जे गुहागर तालुका आहे तिथे तळवली या गावात झाला. एकदम तुम्हाला सांगायचं झालं तर खूप खडतर असे परिश्रम करायला लागले, कारण माझे जे वडील होते ते भिक्षुकीचा व्यवसाय करायचे आणि त्यातून जे पैसे जमतील त्याच्यातून आमचं फॅमिली चालत होती. आणि अशी वेळ आली होती की कधीकधी माझ्याकडे शिक्षणासाठी पण पैसे नव्हते. म्हणजे जसं की माझी 12वीची एक्झाम झाली, म्हणजे शाळा घराच्या जवळच होती त्याच्यामुळे तिथे जायला काय पैसे नाही लागायचे. पण ज्यावेळेला 11वी 12वीला ज्यावेळेला ॲडमिशन घेतली त्यावेळेला म्हणजे जे बसचे तिकीट असायचे त्याचे पैसे पण उभं करण्याची एक खूप मोठी संघर्ष करण्याची सिच्युएशन होती. मग मी मुलांचे क्लास वगैरे घ्यायचे शाळेतल्या. आणि दुसरी गोष्ट की माझी जी आई आहे ती गृहिणी होती, मग तिला कुठेतरी पापड करायला मदत कर, मिरच्या करायला, म्हणजे सांडगी मिरच्या ज्या आपण इकडे किंवा लोणचं तुम्हाला माहिती असेल कोकणातली, हां कोकणात बरेच असे पदार्थ आहेत की जे इथे आता लोकांना आवडतात, की आंब्याचं लोणचं आहे किंवा आंबे आहेत, फणसाची पोळी आहे, आंब्याची पोळी आहे. नंतर आमच्या इथे कोकणात मोदक उकडीचे खूप फेमस आहेत किंवा दिवाळीचे पदार्थ आहेत, तर ते पण आम्ही बनवून त्यावेळेला विकायचो. तिथल्या श्रीमंत लोक होते त्यांच्याकडे. आणि असं करता करता की ते जीवनशैलीमध्ये ज्यावेळेला 12वीची परीक्षा दिली त्यावेळेला मला पुढचे पैसे भरण्यासाठी पण म्हणजे फीचे पैसे पण नव्हते माझ्याकडे अवेलेबल, तर त्यावेळेला मी 18 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. आता आपण बघतो की मॅरेथॉनमध्ये मुलांना ज्यावेळेला भाग घेतात त्यावेळेला मुलांना प्रॅक्टिससाठी कुणाकडे तरी पाठवतात किंवा प्रॉपर बूट असतात, ड्रेस कोट असतात. तर त्यावेळेला तुम्हाला सांगते माझी सिच्युएशन अशी होती की जे काय कपडे होते, म्हणजे जो पंजाबी ड्रेस होता, लोकांनी मला दिलेले कपडे मी घालत होते अल्टर कर. आता आठवलं की खूप वाईट वाटतं त्या गोष्टींचं, पण त्या गोष्टींमुळे मी कुठे ना कुठेतरी इथे उभी राहिले. तर मी 12वीत असताना त्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि मी त्या मॅरेथॉनमध्ये जवळजवळ 3रा नंबर माझा आला होता. मला गोल्ड मेडल पण मिळालं. नॅशनल चॅनलला माझी मुलाखत लागली होती. तर 18 किलोमीटर म्हणजे पायात चप्पलसुद्धा नव्हत्या माझ्या असं मी धावले होते, म्हणजे तळी तू मार्ग तमाना. मग तिथून आल्यानंतर ते जे पैसे माझ्याकडे जमले त्यातून मी पुढचे कॉलेजचे ॲडमिशन घेतली होती सर. आणि मी 12वीत पण पूर्ण रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये 3 सब्जेक्टमध्ये फर्स्ट आले होते आणि ग्रॅज्युएशनला पण मी टॉपर होते पूर्ण कॉलेजमध्ये. आजही माझं नाव कॉलेज जे आहे तळीचं तिथे श्रद्धा
श्रीकांत चौगुले या नावाने कोरलेलं आहे। तर अजूनही टीचर माझ्या तिथल्या टचिंगमध्ये आहेत, पण जो जीवन प्रवास टोटल होता त्यातून असं वाटायचं की इथे राहून इन फ्युचरमध्ये खूप जास्त आपण काय अचीव नाही करू शकत। कारण त्यावेळेला काय होतं की हळूहळू लग्नाचं वय आलं होतं, बारावीनंतर बरीच अशी स्थळं आली की त्याला बाबा हो म्हणत होते पण मला नव्हतं म्हणायचं हो, कारण आंब्याची झाडं काजूची झाडं हा एवढाच व्यवसाय असायचा। मग त्याच्यातून जर नैसर्गिक कुठली आपत्ती आली, जसे की आमच्याकडे तुडतुड्या रोग येतो, म्हणजे आंब्याचा जो सीझन असतो ज्यावेळेला आंबे लागतात त्यावेळेला तुडतुड्या हा रोग येतो, तो रोग आल्यानंतर आंब्याची शेती पूर्ण झिरोमध्ये जाते। किंवा करपा रोग असतो एक, तो काजूच्या झाडांवरती येतो। तर मेन म्हणजे बेसिक उत्पन्नाचा सोर्स हाच असल्यामुळे की मी तिथली बरीच अशी स्थळं, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती पण मी नाकारली त्यावेळेला। पण वडील नेहमी म्हणायचे की म्हणजे तुला कळणार नाही की तू आईबाप झाल्याशिवाय की तुला आम्ही का हे स्थळ योग्य आहे म्हणून म्हणतो। त्यांनी मला कुठे खूप जास्त फोर्स किंवा हे नाही केलं की तू ह्याच्याबरोबर लग्न करच, ते मला विचारात घ्यायचेच, पण मी इच्छुक नव्हते की कोकणात राहून। कारण मला जे स्ट्रगल करायला लागलं, मी ज्यावेळेला चिपळूणला माझ्या एम एची ॲडमिशन घेतली होती त्यावेळेला सिच्युएशन अशी होती की आमचं घर जे आहे तिथून 7 ते 8 किलोमीटर चालत जायला लागायचं, एक डोंगर पार करायला लागायचा रोज, आणि मग गाडी असायची चिपळूणला कॉलेजसाठी। म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत ठीक होतं, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शिक्षणाची सोय आजही तिथे बेसिक अवेलेबल नाही आहे। आणि ती गाडी अशी होती की वडद म्हणून एक गाव होतं तिथे ती गाडी स्टे करायची रात्री, आणि सकाळी ती गाडी निघायची चिपळूणला जाण्यासाठी, वडद टू चिपळूण त्या गाडीने जायचं। आणि संध्याकाळी येताना कॉलेज सुटल्यानंतर जवळजवळ 8 ते 9 व्हायचे कॉलेजमधून घरी येताना रात्री। मग पूर्ण अख्खा दिवस, म्हणजे सकाळी 5 वाजता उठल्यानंतर रात्री 8 ते 9 असा प्रवास आमचा व्हायचा कॉलेज करायचं म्हटलं तर। मग ह्या सगळ्या गोष्टीतून माझी इथे मावशी आजी आहे पुण्यामध्ये शाहूनगरला, तर मी तिला सांगितलं की आजी तू बघ, म्हणजे माझं फ्युचर तुझ्यावरती अवलंबून आहे, मी पाहिजे तर तुला म्हणजे माझ्याकडून काहीच त्रास होऊन देणार नाही, मी तुला मदत वगैरे करेन जी काय असेल ती किंवा जी काय होईल ती माझ्याकडून, तू मला घेऊन चल। मग माझी आजी मला इथे घेऊन आली 2007 मध्ये, आणि मग मी एम ए एक्सटर्नल केलं, एम ए माझं फर्स्ट इयर झालं होतं। आणि मला डी वाय पाटील जे कॉलेज आहे, स्कूल आणि कॉलेज, तिथे मला जॉब मिळाला। मी पेपरला ॲड बघितली होती की शिक्षक पाहिजेत म्हणून, आणि मग तिथे माझं एम ए म्हणजे 1 वर्ष झाल्यामुळे मला तिथे सिलेक्ट झाले मी इंटरव्ह्यूमध्ये। आणि मी त्यावेळेला 4th, 5th आणि 6th असे मुलांना शिकवत होते, 2-3 सब्जेक्ट होते माझ्याकडे, आणि वधूवर सूचक मंडळात नाव पण नोंदवलं होतं। तर माझं वधूवर सूचक मंडळातून लग्न जमलं दिनेश सरांजवळ। आणि त्यावेळेला माझं इथे काहीच नव्हतं, किंवा आपण म्हणतात ना की मी रिलेटिव्ह लोकांना पण किती त्रास देईल ना, तर मी असं म्हटलं होतं की मला अटीतटी काही नाही आहेत, म्हणजे की मुलाचं स्वतःचं घर असलं पाहिजे, त्याला एवढं इन्कम सोर्स असला पाहिजे। त्यावेळेला मला डी वाय पाटीलमध्ये 10 ते 12 हजार रुपये पगार होता, आणि मी ऑलमोस्ट जी काय मुलं होती ट्युशनसाठी त्याच्यामधून मी 5-7 हजार रुपये कमवत होते एक्स्ट्रा। त्याच्यामुळे माझी सॅलरीची काय अपेक्षा नव्हती। वधूवर सूचक मंडळातून म्हणजे जी काय लिस्ट घेऊन आले त्याच्यात मला वाटतं 5-7 वं नाव दिनेश सरांचं होतं। आणि माझ्या आजींनी त्यांना ज्यावेळेला कॉल केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं अशीशी, म्हणजे माझी जी भाची आहे नात ती लग्नाची आहे, तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही येऊ शकता बघायला वगैरे। आणि मग ते मला बघायला आले आणि मग त्यांनी होकार दिला मला। याची कल्पना तुम्ही आई वडिलांना दिली होती लग्नाची? लग्नाची कल्पना दिली होती म्हणजे आई वडिलांना माहितीच होतं की म्हणजे मुलगी वयात आली आहे तर तिचं लग्न बघणार आहेत, तर आजी आजोबांनी बोलणं करून घेतलं होतं वधूवर सूचक मंडळात तिचं आपण नाव नोंदवूयात, मग जी स्थळं येतील त्यातून पुढे बघता येईल आपल्याला। तर ती तशी कल्पना होती, मग त्यांच्याकडून होकार आल्यानंतर 2009 माझं लग्न झालं सर। तुम्ही दिनेश जहागीरदार यांच्याबरोबर ज्यावेळेस विवाह बंधनामध्ये तुमची लग्नगाठ बांधली गेली त्यावेळेस जहागीरदार साहेबांबरोबर तुमची चर्चा झाली असेल, ते काय करत होते त्यावेळेस? ओके, आयुष्यातला टर्निंग पॉईंट तुमच्या जीवनातला सर कसं असतं माहितीये का, म्हणजे त्यांची माझ्याकडून 1-3 ते 4 अपेक्षा होत्या की जसं आम्ही ब्राह्मण फॅमिलीतून बिलॉंग करतो, तर माझी इच्छा होती की ते प्युअर व्हेजिटेरियन असावेत, आणि म्हणजे देवाचं किंवा आपण म्हणतात नाही का देवाधर्माचं करणारे असावे, अध्यात्माची जोड असावी, आणि दुसरी गोष्ट कुठलंही व्यसन त्यांना नसावं। तर मी ह्या 3च गोष्टी त्यांच्याकडून
अपेक्षित होत्या मला की त्या लाईफटाईमपर्यंत त्यांनी मला आजही आपण म्हणतात नाही का की अशा कुठल्या त्या तीन गोष्टीत अडचण नाही आलेली आत्तापर्यंत, म्हणजे ह्या तीनच अटी होत्या माझ्या लग्नाच्या. आणि ते त्यावेळेला विप्रोमध्ये एक सर्व्हिसला होते आणि त्याच्यानंतर विप्रोमधून म्हणजे 2009 लग्न झालं, 2010 आय थिंक सो विप्रो कंपनी सोडली होती कारण जे गावडे बिल्डर म्हणून आहेत चिंचवडचे तर त्यांची आणि त्यांची भेट झाली होती. तर त्यांचा इथे स्पाईन रोडला कुलस्वामींनी वृंदावन म्हणून प्रोजेक्ट होता, तर तो त्यांनी सांगितलेलं की तुम्ही एक फ्लॅट विकलात मी तुम्हाला सॅलरी देणार नाही, पण एक फ्लॅट विकलात तर मी 15,000 रुपये तुम्हाला देऊ शकेन. आणि 2009 माझं लग्न झालं होतं, 10 मला मुलगा झाला होता ऑक्टोबर. तर मी जस्ट जॉब सर्च करत होते मुलगा 3 महिन्याचा झाल्यानंतर, कारण मी त्यावेळेला मी पिंपरीमध्ये रेंटने होतो. हा, पिंपरी सोनकर बिल्डिंग मध्ये आम्ही रेंटनी 1 RK घेतला होता, तिथे आम्ही रेंटने होतो आणि सासू सासरे दीर वगैरे ते वेगळे राहत होते. हा, पहिले आम्ही म्हणजे जॉईंट होतो लग्न झालं त्यावेळेला, पण नंतर थोडस फॅमिली म्हणजे दीरांचं पण लग्नाचं वगैरे बघत होतो तर आम्ही सेपरेट झालो आणि ते प्रॉपर फ्लॅट मध्ये होते त्यावेळेला. मला एक विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही हा सगळा लग्नाचा प्रवास इथपर्यंतचा आयुष्यातला सगळा म्हणजे जीवनाच्या सुरुवातीपासून संघर्ष करत तुम्ही इथपर्यंत आलात. बरोबर. तुमचे मिस्टर दिनेश जागीरदार विप्रोमध्ये चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते, पण ज्यावेळेस त्यांना ती नोकरी सोडायची होती, ज्यावेळेस त्यांना या रिअल इस्टेटमध्ये यायचं होतं, त्यावेळेस असं वाटलं नाही का तुम्हालाही पण आणि त्यांनाही की आपण आयुष्याच्या अशा टोकावरती आहोत की आता कौटुंबिक व्यवस्था जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना आपण रिस्क घेतोय या क्षेत्रामध्ये? रिस्क घेतोय असं क्षणिक वाटायचं, पण मनातून आम्ही दोघं पण म्हणजे ते पण किंवा मी पण एवढी खंबीर होते की माझा मुलगा त्यावेळेला 6 महिन्याचा होता, इन फ्युचरमध्ये प्रॉब्लेम आला ना तर त्याच्यासारखी मी 4-5 मुलं घरी सांभाळू शकेन एवढी मनाची तयारी ठेवली होती म्हणजे त्यांनी जॉब सोडताना. आणि दुसरी गोष्ट काय झाली की त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल 3-3 महिन्यानंतर पण आजही विप्रोमध्ये परफॉर्मन्स चेक केला जातो. जर तुमचा परफॉर्मन्स डाऊन असेल तर ऑन दी स्पॉट ते कधीही घरी बसवू शकतात. आणि त्यावेळेला त्यांना 20-22 हजार रुपये पगार होता आणि 10-10 वर्षापासून 15-15 वर्षामधून पण विप्रोमध्ये जी लोकं कामाला होती एक्झिस्टिंग तर त्यांच्या सॅलरीमध्ये खूप जास्त हाईक नव्हती झालेली. म्हणजे आम्ही दोघांनी काय विचार केला की जर विप्रोमध्येच त्यांनी म्हणजे दिसायला कंपनी मोठी होती पण ते बेल ऑफ कॅनडा सेक्शनमध्ये ज्या वेळेला कॉल अटेंड करून त्या क्युरी सॉल्व करून देत होते तर त्या ह्याच्यात पुढे असं खूप मोठं आपण काहीतरी उत्तुंग असं ठिकाणावरती पोहोचू शकू याची गॅरंटी नव्हती सर आम्हाला. म्हणून मग आम्ही विचार केला की ही जी हा जो ऑप्शन आला आहे हा चांगला ऑप्शन आहे. महिन्याला जर त्यांनी 5-7 फ्लॅट विकले तर आत्ता जेवढी सॅलरी घेत आहेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकतील. आणि त्यावेळेला मी म्हणजे ॲज अ टीचर म्हणून मी जॉब बघत होते तर 2-3 स्कूलमधून असं झालं की सॅलरीवरती ते देताना 15,000 रुपये मेन्शन केलं होतं पण हातात येताना 10,000 रुपये. म्हणजे की प्रायव्हेट ज्या शाळा आहेत तर तिथे सॅलरी दाखवताना तुम्हाला पेपरवरती जास्त असते पण हातात कमीच देतात सॅलरी. तर ते मी 4-5 ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आले. मग त्यांचं जसं सिलेक्शन झालं गावडे बिल्डर बरोबर मग ते मला म्हणले की तू पण चल मी म्हणजे आपण तिथे जाऊन बघू दोघं मिळून करू. म्हणजे ते त्यावेळेला इथलं त्यांनी फ्लॅट खूप चांगले विकले होते, 10-15 फ्लॅट एका महिन्यात त्यांनी सेल केले होते. आणि एक अलिबागला बंगलो स्कीम होती त्यांची ट्रँकल कोस्ट म्हणून, तर त्याच्यासाठी कॉलिंगसाठी मुली होत्या गावडे बिल्डरांकडे. तुम्हाला माहिती असेल की कॉलिंगसाठी ज्या मुली असतात जस्ट शिक्षण त्यांचं 10वी 12वी वगैरे झालेलं असतं किंवा काय काय लोकांचं तेवढं पण नसतं, त्यांना जस्ट एक डाटा दिला जातो की ह्या ह्याच्यावरती असा प्रश्न विचारला तर तुम्ही अशी उत्तरं द्या. मग मी तिथे ज्यावेळेला बिल्डरकडे गेले त्यांचं कॉलिंग बघितलं आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की हे काम मी 100% खूप छान प्रकारे करू शकेन कारण माझं MA BEd झाल्यामुळे मला ऑलरेडी बोलण्याचं स्किल खूप चांगलं होतं असं म्हणजे मला वाटत होतं त्यावेळेला. आणि मी कॉलिंग करून खूप अशा कस्टमरना कन्व्हिन्स केलं. चाकणचा पण जो त्यांचा प्रोजेक्ट होता त्याचं पण आपण काम चालू केलं. मग मी चाकण अलिबाग आणि इथला स्पाईन रोडचा जो प्रोजेक्ट होता तिन्ही प्रोजेक्टला मी कॉलिंगचं काम करत होते आणि दर महिन्याला आम्ही दोघांनी मिळून 15-20, 25-30 फ्लॅट असे हळूहळू विकायची सुरुवात केली. आणि मग वाटलं डेफिनेटली आपण ह्याच्यात खूप चांगलं करिअर करू शकतो
आणि मग माझे जे मिस्टर आहेत ते अलिबागला जी बंगलो स्कीम आहे तिथे फ्रायडेला इकडून निघायचे, फ्रायडे सॅटर्डे संडे ते तिकडे थांबायचे आणि मी इथून त्यांना कॉलिंगचा सपोर्ट द्यायचो. चाकणला एक एक्झिक्युटिव्ह घेतला होता आपण प्रोजेक्ट दाखवण्यासाठी वगैरे, फ्लॅट वगैरे दाखवण्यासाठी. आणि आम्ही म्हणजे माझ्या मुलाचा पहिला बर्थडे 2000 म्हणजे ह्याच्या 11 साली आणि आपल्या ऑफिसचं टोकन जे आहे ते त्यावेळेला दिलं. आणि मग मी म्हणजे एकटी 10x10 खोलीमध्ये ऑफिस चालू केलं आपलं ॲज अ मंत्रा वास्तू नावाने. त्यावेळेला मंत्रा वास्तू प्रॉपर्टी म्हणजे मंत्रा प्रॉपर्टी या नावाने आपण काम चालू केलं होतं. आता मंत्रा वास्तू प्रायव्हेट लिमिटेड आपली कंपनी आहे. तर त्यावेळेला आम्ही 99 acres मॅजिक ब्रिक असे प्रोपोजर घ्यायचो आणि तिथून ज्या लीड येतील त्याच्यावरती मी कॉल करायचे. पण विषय असा होता की गावडे बिल्डर सोडून पण मग बाकीचे प्रोजेक्ट टायप केले होते मोठे, म्हणजे म्हणजे PG Square आहे, म्हणजे वाकडला जो डांगे चौक आहे तिथे 3-4 प्रोजेक्ट होते. नंतर जे कायवडीचं डीमार्ट आहे त्याच्या बॅक साईडला मंगलम दीप म्हणून प्रोजेक्ट होता, तिथे काम करायचे. चिंचवडला काम करायचे. परत लाईफची सुरुवात झाली. आणि कधी कधी असं वाटायचं की जे आपण म्हणता ना आजकाल ज्या कॉलिंग करतात मुली 30-40 कॉल करायचे. आणि माझं असं उलटं होतं की मला जिथपर्यंत 5-10 कस्टमर पॉझिटिव्ह लीड नाही मिळत तिथपर्यंत मी कधी बघितलं नाही की मी 150 कॉल करते की 200 कॉल करते की माझे 500 कॉल झालेत. म्हणजे कंटिन्यू मी कॉलिंगमध्ये लागायचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि त्यावेळेला सिच्युएशन अशी होती की झाडून पण मीच काढायचे ऑफिसमध्ये, कॉलिंग पण मीच करायचे, कस्टमर आला तर त्याला फ्लॅट पण मीच नेऊन दाखवायचे, बिल्डरची मीटिंग पण मीच करायचे, कस्टमरला पण मीच कन्व्हिन्स करून क्लोजिंग. म्हणजे थोडक्यात तुमच्या कामाच्या सगळ्या भूमिका तुम्ही पार पाडत होता. हो म्हणजे वन मॅन आर्मी. हा त्यावेळेला असा खूप म्हणजे काय स्टाफ नव्हता किंवा स्किल पण नव्हते स्टाफ कसा हँडल करायचा किंवा काय करायचं. आणि मग जस्ट हे गावडे बिल्डरचं काम करता करता पोलाईट ग्रुप आपल्याकडे जॉईनिंग झाला. मग विजन ग्रुपचं आपण म्हणजे विजन इंद्रधनू म्हणून जो प्रोजेक्ट आहे चिखलीमध्ये तिथे जस्ट ब्ल्यू कलरचे म्हणजे पत्रे लावतात ना एखाद्या जागेत, तर माझ्याकडे फ्लोर प्लॅन पण नव्हता त्या सिच्युएशनला. म्हणजे पहिला प्रोजेक्ट मी स्टार्ट टू एंडपर्यंत हँडल केला आणि हार्डली 5-6 महिन्यातच मुशीमध्ये जवळजवळ त्यांचे 250 फ्लॅट विकले सर. आणि त्या म्हणजे ज्या आपण म्हणतात ना त्या ज्या अचीवमेंट होत्या त्यानंतर अक्षा ग्रुप जॉईनिंग झाला. मागशा ग्रुपचे प्रोजेक्ट घेतले आणि आता मला तुम्हाला सांगायला निश्चितच आवडेल आम्ही 5000+ लोकांना घरं दिलेत सर आणि 52+ प्रोजेक्ट आपण हँडओव्हर केलेत PCMC मध्ये. मला एक सांगा. हा सर. मला तुमचा हा सगळा प्रवास तुम्ही सांगत असताना तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा तरळले. परंतु हा सगळा प्रवास करत असताना तुम्ही स्वतः MA BEd झालात, तुम्हाला असं त्यावेळेस वाटलं नाही का की आपण काळ्या फळ्यावरती सफेद खडूंनी खऱ्या अर्थाने मुलांचं आयुष्य घडवायचं, आपल्याला ती जबाबदारी आपली, ते शिक्षण आपण घेतलं. परंतु ह्या दोन विभिन्न गोष्टी आहेत, ह्या दोन भिन्न बाजू आहेत की रिअल इस्टेटमध्ये काम करणं आणि मुलांना शिकवणं. मग तुमचा हा सगळा प्रवास डायव्हर्ट होत असताना वेगळ्या वळणावरती जात असताना त्या वळणावरती असं तुम्हाला जाणवलं नाही का आपण ही बाजू शिक्षणाची बाजू किंवा आपण स्वतः MA BEd आहोत, उच्च शिक्षित आहोत, एका शाळेवरती आपण शिकवलं, तर तो प्रवास सगळा करत असताना आपण रिअल इस्टेटमध्ये आलो आणि इतक्या उंचीवरती गेलो, तर याच्यामधला जो काय मधलं अंतर जे आहे तुमच्या प्रवासाचं जे अंतर आहे ते आता पाठीमागे वळून पाहताना तुम्हाला कसं वाटतं? मला खूप छानच वाटतं सर. मी शाळेत ज्यावेळेला जर शिकवायला होतं ॲज अ टीचर म्हणून तर मी मुलांना घडवत होते. आणि तुम्हाला सांगायला मला निश्चितच आवडेल आज आपल्याकडे 40+ स्टाफ आहे. म्हणजे मी इंटरव्ह्यू पण घेते किंवा इंटरव्ह्यूमध्ये फायनल सिलेक्शन माझ्याकडे असतं, HR तर आहेतच आपल्याकडे, पण आजही मी घेताना की नुसतं MA in MBA किंवा जस्ट आपण म्हणतात ना मार्केटिंगमध्ये MBA केलंय, तर ह्या गोष्टींकडे मी माझा बघण्याचा कल फार थोडा असतो. म्हणजे मी आत्तापर्यंत जवळजवळ 100-200 मुलांना असं घडवलंय की ज्यांना रिअल इस्टेटमधला अ की ब माहिती नव्हता त्या मुलांना मी म्हणजे म्हणतात ना बेसिक लेवलपासून कस्टमर आल्यानंतर त्याची जी नीड आहे ती कशी समजून घ्याल, आपला प्रोजेक्ट किंवा आपला फ्लॅट त्याच्यासाठी दी बेस्ट कसा असू शकेल, किंवा एखादा कस्टमर आहे त्याचं जेवढं लोन बसतं किंवा त्यांना लोनची आयडिया नसते आपलं लोन किती होईल. आज माझ्याकडे जवळजवळ 10+ बँका अशा आहेत की मी कस्टमरला पण आपण म्हणतात नाही का की
त्याला एक खंबीर असा सपोर्ट देतो. क्लोजिंगच्या वेळेला म्हणजे आज कुणीही झालं तरी ज्यावेळेला एवढ्या लाखोंचे डील करतात कस्टमर त्यावेळेला त्यांच्या मनात एक कुठेतरी भीती असते की मी योग्य ठिकाणी फ्लॅट घेतोय की नाही, मला क्वालिटी चांगली मिळेल की नाही, प्रॉपर्टी कशी असेल, काय असेल. तर त्यांना आम्ही सर्वतोपरी सपोर्ट देतो, जसं की लोनच्या रिलेटेड त्यांना आपण नॉलेज देतो, प्रॉपर्टी ही कशी चांगली आहे किंवा तुम्हाला ती कशी इन फ्युचरमध्ये ग्रोथ दे, तर त्या दृष्टिकोनातून लोकांची घराची स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपण करतो आहे. आणि त्याबरोबरच की मी जो माझा टीचरचा रोल होता म्हणजे तिथे फक्त एज्युकेशनचा होता, मी इथे रिअल इस्टेटचं एज्युकेशन त्यांना देते असं मला वाटतं आणि मुलांना घडवते. एकदम एम ए बी एड सोडून तुम्ही डायरेक्ट आर्किटेक्ट इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये आलात. मला दुसरं एक विचारायचं की तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं की ऑफिसमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काम करत असताना मग मी झाडूही स्वतःच मारायची, ऑफिस साफ मी करायचे, सगळी कामं तुम्ही वनमॅन आर्मी सारखे करायचात. आता यशाच्या पायऱ्या चढत असताना यशावरती जात असताना मग तुमचा बिझनेस, तुम्ही ज्या रिअल इस्टेटमध्ये काम करता तो बिझनेस सांभाळत असताना कौटुंबिक गोष्टी सांभाळत असताना तुम्हाला असं वाटत नाही आपली तारेवरची कसरत होते, मग आपण कुठलं तरी एकच काम करावं किंवा कौटुंबिक व्यवस्थाच जपावी जोपासावी असं वाटत नाही? मला असं नाही वाटत, कारण ऍक्च्युली काय आलं की म्हणजे त्या ह्याच्यात माझ्या मुलांनी पण खूप सपोर्ट दिला. जसं की तुम्हाला म्हटलं तसं की माझा मुलगा 6 महिन्याचा होता तेव्हा मी डे केअरमध्ये न सोडता आम्ही काय केलं होतं, आमचे एक रिलेटिव्ह होते म्हणजे दिनेश सरांची आत्या होती, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली होती की तुम्ही त्याला बघाल का, कारण डे केअरमध्ये ठेवण्यासाठी दोघांची पण इच्छा नव्हती आणि परिस्थिती पण अशी होती. मी तुम्हाला म्हटलं तसं की दररोज विचार करायचे की मी आज 3,000 रुपये आपण घराचं रेंट देतोय, 3,500 रुपये आपलं ऑफिसचं रेंट आहे, मुलाला आत्या सांभाळतात त्यांना 3,000 रुपये द्यायचे, तर हा खर्च काढायचा कसा. मग त्या हिशोबाने दररोज म्हणजे दररोज क्षणिक आपण म्हणतात ना की दररोज झगडण्याशिवाय पर्याय नाही आहे, रोजच्या जीवनातला संघर्ष आयुष्याच्या याच्यावरतीच आहे. तो संघर्ष जो आपण म्हणतात ना की तिथपासून म्हणजे बालपणापासून संघर्षावरती मात करून पुढे जाण्याची आपण म्हणतात ना सवय लागून गेली होती, हॅबिट लागून गेली होती. पण ज्यावेळेला मी एक आई झाले त्यावेळेला माझा संघर्ष वेगळा होता. आज म्हणजे एक पत्नी होते त्यावेळेलाचा संघर्ष वेगळा आहे आणि हे सगळ्या मुलांना ऑफिसमधल्या स्टाफला सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. म्हणजे माझ्याकडे असं वाटतं मला की प्रत्येक जी मुलं आहेत आपल्याकडे कामाला ते एक खूप चांगल्या पोझिशनवरती म्हणजे फायनान्शियल प्लस त्यांना जे आपण पोस्ट देतो आहे त्या पोस्टच्या लेवलनी ते भरती गेले पाहिजेत. म्हणजे एक्झिक्युटिव्ह असतील तर सिनियर एक्झिक्युटिव्ह झाले पाहिजेत, सिनियर एक्झिक्युटिव्ह झाले असतील तर मॅनेजर झाले पाहिजेत. तर ती पण माझी भावना असते, त्या दृष्टिकोनातून मी त्यांना सपोर्ट करते, टीचिंग करते किंवा आपण म्हणतात ना की त्यांना गायडन्स असतो माझा, सतत मार्गदर्शन करून मार्गदर्शन करत असते. आणि त्याबरोबर काय असतं की माझं घरात पण म्हणजे लक्ष असतं तेवढं की म्हणजे आज माझ्याकडे जेवण मी स्वतःच करते घरी, मग ते वेळेचं नियोजन खूप करायला लागतं. म्हणजे सकाळी उठल्यानंतर जेवढा वेळ मुलाला द्यायचा आहे किंवा घरच्यासाठी द्यायचा आहे तो द्यायचा, प्लस दिवसभर ऑफिसचं वर्क रोल लोड राहतो आणि तिथून आल्यानंतर परत घरातलं जाऊन बघायला लागतं की उद्या डब्याला भाजी काय द्यायची आहे, त्याला मुलाची एक्झाम आली असेल तर त्यांनी ते सगळं पुस्तकं वगैरे सगळ्या नोट लिहिले आहेत का, त्याला किती येते त्याच्यातलं नाही येते त्याच्यात पण आपल्याला म्हणजे तसं बघायला गेलं तर चॅलेंजिंग रोल तर डेफिनेटली आहे. आणि संघर्ष तर मला असं वाटतं की जिथपर्यंत जब तक हे जान तिथपर्यंत हा संघर्ष तर काय मिटण्यातला नाही ना. तसं ह्या सगळ्या याच्यामध्ये एक विचार केला, एक भूतकाळाचा विचार केला, वर्तमान काळाचा विचार केला आणि उद्याच्या भविष्य काळाचा जर विचार केला तर दिनेश जहागीरदार म्हणजे हे भाग्यवान म्हणायला पाहिजेत. त्यांनी संघर्ष केलेला आहे, नोकरीमधली रिस्क घेतली असेल, त्यांनी त्यांच्या आयुष्यातला संघर्ष पाहिला असेल. परंतु आपण एक सांगतो ना की सुखदुःखाच्या हिंदोळ्यावरचा प्रवास करत असताना आयुष्यभर संघर्ष करायचा संघर्ष करायचा, परंतु एखादी दीपस्तंभासारखी आपली पत्नी आपल्या पाठीमागे उभी राहते आणि मग हा सगळा यशाचा डोलारा उभा राहतो. समाजाला पाहण्यासाठी तो अतिशय प्रेरणादायी असतो, आनंदीदायी असतो, दिसतो, तो संघर्ष त्यांना माहीत नसतो.
तो आज पाठीमागं वळून पाहत असताना जेव्हा तुम्ही तुमच्या माहेरी जाता, तुमच्या कोकणामध्ये जाता, तुमच्या आईवडिलांकडे जाता, तुम्ही सुरुवातीला सांगितलं पा की लग्न करण्याच्या वेळी ज्यावेळेस तुमची 12वी झाली त्यावेळेस तुमच्या वडिलांनी सांगितलं की तू जेव्हा आई होशील तेव्हा तुला कळेल की आईवडिलांची भावना काय असते. आज आता इतका सगळा आनंदाचा प्रवास करून जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे जाता किंवा ते तुमच्याकडे येतात त्यावेळेस जुन्या आठवणींना उजाळा देत असताना निश्चित त्यांनाही पण आनंद होत असेल की एक कर्तृत्ववान मुलगी जन्माला घातली आम्ही, याचा त्यांना अभिमान वाटत असेल नातेवाईकांमध्ये. मग त्यांच्या भावनांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते बोलत असतील ना आई वडील आता की बाबा आपण एक मराठीमध्ये म्हणतो की पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. परंतु एखादी मुलगी जन्माला आल्यानंतर ती यशाच्या शिखरावरती जाते आणि आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवते त्यावेळेस आईवडिलांना होणारा आनंद हा गगनात मावत नाही. बरोबर. मग त्याच्याबद्दल तुम्हाला आता आईवडिलांची स्वप्न साकार झाली, तुम्ही जो 18 किलोमीटरचा प्रवास पायी केला, कॉलेजचा केला, दिवस रात्र काबाड कष्ट केले, स्वतः कमवून शाळेची फी भरली, तर आज आज असं काय वाटतं आईवडिलांबद्दल तुम्हाला? मी म्हणजे असं एवढं सांगेन की आईवडिलांनी मला कुठेही म्हणजे असं आपण म्हणतो ना की पोंगावून नाही ठेवलं. की जसं की आता आपण बघतोय की म्हणजे कुठलेही स्ट्रगल करताना म्हणजे मला आठवत नाही की म्हणजे पोळ्या करणं कमीपणाचं आहे. म्हणजे मला असं वाटतं आम्ही 1-1 रुपयाला ज्या वेळेला पोळ्या करून लोकांना द्यायचो त्यावेळेला परिस्थिती नव्हती. त्यावेळेला जसं की आता दिवाळी पण आपली म्हणजे 25-1 दिवसावरती दिवाळी आली आहे. त्यावेळेला दिवाळीला तुम्हाला सांगते की माझ्या बाबांनी मला रांगोळीसाठी म्हणजे आजही तो किस्सा आठवतो मला चिपळूणला आपल्या इथे दर ह्याला दिवाळी पहाट म्हणून कार्यक्रम व्हायचा. त्यावेळेला बरेच असे कलाकार आहेत, गायक आहेत, ते यायचे. आणि त्यावेळेला लाईफमध्ये पहिल्यांदा मी संस्कार भारतीची रांगोळी बघितली होती. कारण आमच्या ते कोकणात ते टिपक्यांच्या रांगोळ्या किंवा आपण ते बघतो ना अशा टाईप एक बेसिक टिपिकल आपल्या पारंपरिक रांगोळ्या आम्ही काढायचो. आणि पहिल्यांदा लाईफमध्ये ती संस्कार भारतीची रांगोळी बघितल्यानंतर आमचे ते म्हणजे गायनाची आवड सगळ्यांना आहेत, घरी बरेचसे संगीत विशारद पण आहेत. आणि मी बाबांना सांगितलं की बाबा मी म्हणजे तुम्ही गाण्याचा कार्यक्रम आहे तुम्ही सगळे बसा, मी बाहेर गेले कुणाकडून तरी पेन आणि पेपर हे करून ती अख्खी रांगोळी मी त्या पेपरवरती पूर्ण तो कार्यक्रम होईपर्यंत सगळी चित्रीकरण करत होते. आणि घरी जाताना बाबांना म्हटलं की बाबा मला रांगोळी काढायची आहे ही जेवढी आहे तेवढी. बाबांनी कधी आपण म्हणतात ना सपोर्ट नाही केला असं नाही केलं, तर ती रांगोळी ते जाताना घेऊन गेले. मग मी रांगोळी काढली तर ती रांगोळी बघायला म्हणजे मी अंगणात जवळजवळ नाही म्हटलं तरी पकडा सर 10x10 किंवा 15x10 एवढ्या एरियामध्ये मी रांगोळी काढली होती. आणि त्या रांगोळीसाठी ती एवढी मेहनत घेतली होती की मी दुपारपासून रात्री ऑलमोस्ट 9 वाजेपर्यंत रांगोळी काढत होते. कारण मला ते 5 बोटांच्या मधून रांगोळी पाडतात हे माहिती नव्हती. मी 1-1 चिमटीतून असं काढून ती रांगोळी एवढी भरत बसले ते. आणि ती रांगोळी बघायला जवळजवळ 5-1 गावातली लोकं लाईन लावली होती आमच्याकडे रांगोळी बघायला. आणि त्याच्यानंतर मला रांगोळी काढण्याच्या ऑर्डर मिळायला लागल्या की एखाद्याकडे कार्यक्रम असेल तिथे गावात कुठे म्हणजे कोण नेते येणार असतील काय, तर मी जाऊन रांगोळ्या काढायचे. दिवाळीच्या दिवशी ज्यांची परिस्थिती खूप चांगली आहे त्यांच्या पण बंगल्याच्या बाहेर मी जाऊन रांगोळी काढून द्यायची. आणि मग ते सुरुवात झाली. सुरुवात झाली म्हणजे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर रांगोळी काढण्यासाठी श्रद्धाला बोलवायचं. बरोबर. आणि त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की नॅशनल चॅनलला दुपारी ते आम्ही सारे खवळे लागायचे. तर त्याच्यात ते केकचं शिकले होते मी. तर ते केक पण बाबा मला लगेच जाऊन तुला केक बनवायचा आहे ना चल मी गाडी काढतो आपण जाऊन घेऊन येऊ तळीवरनं. त्यावेळेला 15-20 किलोमीटरवरती दुकान असायचं. मग तिथून जाऊन लगेच ते घेऊन येऊ मग केक करायला शिकले. मग तिथले आजूबाजूला कुणाचे बर्थडे असतील तर टीव्हीत वगैरे आपण बघतो म्हणजे हॉलिवूड बॉलिवूडमध्ये केक कटिंग करतात, बर्थडे सेलिब्रेट करतात. तर त्यावेळेला मी ते केक करायला पण बाबांचा माझा म्हणजे सपोर्ट होता. म्हणजे थोडक्यात मी एवढं सांगेन की आईकडून मी सगळं स्वयंपाक वगैरे जो आहे तर ते सगळं शिकले. आईनं असं नाही केलं की पोरगीचा हात भाजेल म्हणून तिला नको करायला, त्या मिरचीचं लोणचं करायचं आहे त्या मिरच्या डोळ्यात कुठे उडल्या. म्हणजे आज आपण जे मुलांना कधी कधी पोंगावून ठेवतो ना तू नको करू ते नको करू
असं माझ्या आईबाबांनी नाही केलं म्हणून आज मी एवढी घडली गेले. आज आता तुमचा कोकण ते पिंपरी चिंचवड शहरातला प्रवास, हा प्रवास त्याचे तुम्ही साक्षीदार आहात, आई वडील साक्षीदार आहेत गावाकडचे. पण आज तुमच्याकडे आई वडील आल्यानंतर, तुमचं हे सगळं विश्व पाहिल्यानंतर, का जी मुलगी आपल्याकडं हे नव्हती म्हणजे आपल्याकडं होती, संघर्ष करत होती, आज तिच्या हाताखाली 50 ते 60 लोक काम करतात, एका वेगळ्या विश्वामध्ये राहते, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? मला पण खूप छान वाटतं की मी आज कुठे ना कुठेतरी लाईफमध्ये, म्हणजे आपण म्हणतात ना की आई वडिलांचं आपलं नाव कुठेतरी वरती घेऊन जावं, तर त्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न होते ते आनंद अश्रूच्या रूपातून त्यांच्याकडून भरपूर वेळा बघितले. म्हणजे आज मला ज्यावेळेला मी गावाला जाते त्यावेळेला बरीच लोकांच्या तोंडातून ऐकते की त्यांना पण त्यांच्या, म्हणजे जी मुलं आहेत घरातली त्यांना सांगतात की श्रद्धा भक्ती शिक्षण कशा परिस्थितीत घेतलं, आणि त्यांची परिस्थिती नव्हती तरी ती शिकली, शहरात गेली, एवढं विश्व उभं केलं. मला त्यावेळेला इथे टू व्हीलर पण चालवता, म्हणजे गावाला मी सायकल चालवायचे पण इथे मला टू व्हीलर चालवायला पहिले चॅलेंज आले, म्हणजे चौकातून सिग्नल कसे बघायचे, रोड क्रॉस कसा करता आला, आणि म्हणजे वाटा नंतर कार घेतली, आता कारने जाते येते. तर गावाला मी निश्चितच तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे खूप प्रेरणा, म्हणजे लोकांना पायी प्रवास करणारी मुलगी शाळेसाठी, नंतर सायकलवरचा प्रवास, शहरात आल्यानंतर टू व्हीलर आणि आता एका स्वतःच्या कर्तृत्वानी लक्झरी गाडीमधला प्रवास, हा प्रवास आई वडिलांना सांगताना पण अभिमानाने त्यांचं उर, म्हणजे माझे आई वडील अजून, म्हणजे माझे, मी तुम्हाला म्हटलं तसं की वडील माझे भिक्षुकी करतात की जे गावाला आहेत, हा आजही भिक्षुकी करतात. ज्यावेळेला त्यांच्याकडे कोण असं पत्रिका बघायला येते ना त्यावेळेला लोक विचारतात ना की माझ्या मुलाचा सध्या काळच ठीक चालला नाही आहे किंवा काय, तर त्यावेळेला ते माझं उदाहरण देतात की माझी मुलगी पण अशीच होती. असं काय नाही, तुम्ही कष्ट करायला सांगा तुमच्या मुलाला किंवा मुलीला, कष्ट केल्याशिवाय आपल्याला पण माहिती आहे की फळं जी आहेत ती नाही मिळत. त्याच्यामुळे ते वडिलांना पण खूप, आपण म्हणतात ना अभिमान आहे माझा की म्हणजे माझी मुलगी खूप चांगल्या पोस्टला, खूप चांगल्या पोझिशनला गेले. तिथे गेल्यानंतर म्हणजे जे येतात त्यांना पण सगळ्यांना सांगत असतात की माझ्या मुलीचं ऑफिस आहे, तुम्ही तिकडे गेलात की नक्की ऑफिसला एकदा हां भेट द्या मुलीच्या, मुलीचं नाव पेपरला वगैरे पण कधी नाव आलं तरी पण ते सगळ्यांना सांगत सुटतात. आणि गावासाठी एक आपण म्हणतात ना की खूप प्रेरणादायी, किंवा मला पण खूप छान वाटतं की सगळे मला एवढे जीव लावतात गावाकडचे सगळी लोक. आत्ता हा सगळा प्रवास तुम्ही सांगितला, हा सगळा प्रवास आपण तुम्ही सांगितला, तो तरळून डोळ्यासमोर आला तो प्रवास पाहिला, इथंपर्यंतचा हा सगळा संघर्षाचा प्रवास करत असताना आत्ता तुमचं भविष्यकाळातलं स्वप्न काय, म्हणजे तुम्हाला आता याच्यापेक्षा वेगळं काय करावं असं वाटतं की आपल्या जीवनामधलं एम, आपण जे म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये हे स्वप्न आहे ते आता मला साकार करायचं आहे. तर महिला कर्तृत्वान महिला अशी असते की ती स्वप्नाचा पाठलाग करत असते, त्या स्वप्नाचा पाठलाग करत असताना आता तुमचं स्वप्न काय, म्हणजे तुमच्या पतीचं, तुमचं आयुष्यातलं आता स्वप्न काय, पुढचं स्वप्न काय? आता पुढचं स्वप्न म्हटलं तर आता पिंपरी चिंचवडमध्ये आपण काम करतोय, PMC मध्ये जस्ट बाणेरला काही दिवसापूर्वीच प्रोजेक्ट घेतलाय, तर पुण्यामध्ये पण आपल्याला काम करायचंय, पुणे महानगरपालिकेमध्ये, मुंबईला पण, म्हणजे आपले आहेत गोष्टी की इन फ्युचरमध्ये मुंबईला पण एखाद दोन प्रोजेक्ट आपण घेऊ, तसं वेगळ्या सिटीमध्ये पण जर अपॉर्च्युनिटी मिळाली आपल्याला, किंवा म्हणजे ती अपॉर्च्युनिटी शोधून त्या दृष्टिकोनातून आपलं मद्रा वास्तूचं काम जगभरात कसं होईल, तर ह्या दृष्टिकोनातून आहेत विचार सर. म्हणजे पुढचा प्रवास तुमचा मोठा आहे, पुढचा प्रवास तुम्हाला करायचा आहे. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटलो, एका अशा व्यक्तिमत्वाचा प्रवास, जीवन प्रवास आपण जाणून घेतला की खऱ्या अर्थाने कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो, नदी नाल्या आणि छोट्या छोट्या झाडांमधून जो पाण्याचा प्रवाह जातो तो प्रवाह शिक्षणासाठी 18-18, 20-20 किलोमीटरचा प्रवास करायचा, सायकलवरचा प्रवास करायचा, आणि ते स्वप्न उराशी बाळगून एका स्वतः MA BEd असताना, स्वतःचं शिक्षण असताना, मुलांना आयुष्यात परावर्तित शिक्षण देऊन परावर्तित त्यांचं जीवन घडवायचं, हा सगळा प्रवास करत असताना अचानक लग्न झाल्यानंतर आयुष्याची वेगळी वाट निर्माण होते आणि पतीचा हात हातात घेऊन खऱ्या अर्थाने संघर्षाचा प्रवास चालू होतो, हा सगळा प्रवास पाहत असताना, करत असताना बऱ्याच वेळा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, अश्रू तरळले, आणि
ते अश्रू सांगून गेले की जीवनामध्ये जर काही करायचं असेल तर जिद्द चिकाटी आणि मेहनत याच्यावरती या त्रिसूत्रीवरती आपला प्रवास असला पाहिजे. आपण ज्या पतीनी आपल्या खांद्यावरती हात ठेवला तो खांदा सक्षम असला पाहिजे आणि हातामध्ये हात घेऊन खऱ्या अर्थाने आयुष्याच्या अनाभाका घेत हा प्रवास संपन्न झाला पाहिजे. आपण नवरात्र महोत्सवाच्या या निमित्तानं नवदुर्गांच्या या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करतो आणि याच्यामध्ये मला फक्त आता एकच विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं या नवदुर्गांना आधुनिक काळातल्या मुलींना काय संदेश द्याल? मी एवढंच सांगेन सर की आजकालच्या ज्या मुली आहेत एज्युकेशन तर असतंच, मुलांच्या बरोबरीने मुली पण शिकतात, पण आपला संसार, आपली मुलं आणि आपला नवरा किंवा फॅमिली आहे तर इकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जर आपण लग्नासाठी बघत असू तर मुलाचा एवढं पण विचार नाही केला पाहिजे की एवढी त्याची मालमत्ता असली पाहिजे, एवढी त्याला सॅलरी असली पाहिजे. त्याच्यात गट्स असतील आणि आपल्यात गट्स असतील ना तर आपण नक्कीच विश्व छान निर्माण करू शकतो सर. आणि दुसरी गोष्ट की नुसतं स्मार्टफोन हातात आहेत म्हणून त्या जी आत्ताची जी दुनिया आहे की एक कुठे ना कुठेतरी ते मिसिंग होत चाललं आहे. म्हणजे आपण घरातल्या जेवढा बाहेर जेवढं करिअरला जेवढं लक्ष देतो ना तेवढा ह्या सगळ्या गोष्टींमधून पण आनंद तेवढाच आपल्याला मिळतो. तर त्या दृष्टिकोनातून एखाद्या लेडीजने विचार ठेवले पाहिजेत आपले. आज आपण आमच्या बोल बिंदास या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इथं आलात. खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या जीवनातला हा सगळा प्रवास या ठिकाणी उलगडला आणि मला निश्चित आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी प्रेरणादायी आहे. उद्याचा हा सगळा प्रवास तुमचा पाहत असताना ऐकत असताना नवीन नवीन ज्या काय कर्तृत्ववान मुली आहेत, कर्तृत्ववान स्त्री आहेत की ज्या आपल्या कुटुंबात आपल्या पतीबरोबर आपल्या कुटुंबाबरोबर दीपस्तंभासारख्या उभ्या आहेत त्या नक्कीच तुमची प्रेरणा घेतील आणि आयुष्याच्या शिखरावरती जातील. तुम्ही हा जो काही प्रवास करताय हा नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये नवदुर्गांच्या अशाच तुमच्यासारख्या कर्तृत्वानी बहरलेल्या दीपस्तंभासारख्या उभ्या असणाऱ्या या नवदुर्गांचा प्रवास आयुष्याचा शब्दरूपाने आणि या मुलाखतीच्या माध्यमातून उमटवणार आहोत. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आयुष्यातील अतिशय अमूल्य वेळ आपण दिलात आणि एक प्रेरणादायी प्रवास या ठिकाणी आपण सांगितला त्याबद्दल आमच्या बोलबिंदाच्या वतीनं आपल्याला नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या कार्याला कृतीला आमचा त्रिवार मानाचा मुजरा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.